नमस्कार बालमित्रांनो, आणि आपल्या आजच्या या ऑनलाईन तासिकेला पुन्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हा जो उपक्रम आहे एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह, या अंतर्गत चालू असणारी आपली शिक्षण मालिका शाळा बंद पण शिक्षण सुरू, या मालिकेअंतर्गत या पाठामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे. आज आहे मंगळवार आणि आजची तारीख आहे 16 फेब्रुवारी 2021. आपण इंग्रजी विषयांतर्गत बऱ्याच गोष्टी आपण आजपर्यंत शिकलो आहोत आणि बोलायची सुद्धा आपण प्रॅक्टिस करत आहोत. आजही आपण इंग्रजीचाच तास आहे आणि आपण तशीच बोलण्याची प्रॅक्टिसही करणार आहोत. मी आहे विद्या विजय कदम आणि माझ्या शाळेचं नाव आहे शिवाजी विद्यालय काजूपाडा कुर्ला वेस्ट. तर आपण वेळ न घालवता आपण आपल्या पाठाकडे वळणार आहोत. वेलकम टू ऑनलाइन एज्युकेशन. आय एम विद्या विजय कदम फ्रॉम शिवाजी विद्यालय काजूपाडा कुर्ला वेस्ट. आवर स्टँडर्ड इज 3rd अँड टुडेज आवर सब्जेक्ट इज इंग्लिश. वॉट विल वी डू इन दिस लेसन? वी विल ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. दिस इज अवर टॉपिक. लेट्स स्पीक ऑन पेज नंबर 72 in our English textbook. See, this is a page, unit 5. Let's speak. You have to read these dialogues and practice them, and you have to speak with your friends, brother, sister, family members. So practice them. Soppe dialogue ahe the. Ya dialogue cha aplyala sarav karaycha ahe bolaycha. हे आपण वाचू शकतो कारण आपण बरंच आता इंग्लिश छान वाचू शकतो. पण हे डायलॉग्स बोलण्याचा सराव करण्यापूर्वी आपण कशासाठी याचा सराव करणार आहोत किंवा काय शब्द आपण आज वापरणार आहोत. थोडे थोडे शब्द आपण शिकत आहोत, आपली शब्द संपत्ती वाढत आहे, हो की नाही? तर आता आपण शब्द बघूया आपण कोणत्या शब्दांचा आज पर्टिक्युलरली वापर करणार आहोत. डू, डी ओ डू. डू म्हणजे काय? तर हे क्रियापद आहे, वर्ब आहे, सहाय्य क्रियापद आपण म्हणतो त्याला. मदतीसाठी असतं दुसऱ्या, मेन जे क्रियापद असतं आपण क्रिया दाखवणारा शब्द त्याच्या मदतीला हा शब्द येत असतो इंग्रजीमध्ये. डू म्हणजे जर एखाद्या गोष्टीला आपला होकार असेल, येस असं आपलं जेव्हा म्हणायचं असणार आहे तेव्हा आपण डू, येस आय डू असं आपण संमती दर्शवतो, पसंती दर्शवतो आपण. पण याच्या उलट जर मला नाही म्हणायचं आहे, मला ती गोष्ट करायची नाही, मला ती आवडत नाही असं जेव्हा मी समोर सांगणार आहे तेव्हा मी म्हणणार आहे डू नॉट, आय डू नॉट लाईक दिस. मग शॉर्टकट आपण त्याचा शिकलेलो सुद्धा आहोत जर तुम्हाला आठवत असेल. डोंट, डी ओ एन वरती चिन्ह आहे बघा स्वल्पविराम आणि टी. डोंट हा डू नॉट हा शब्द शॉर्ट मध्ये असा लिहिलेला आहे. डू होकार दाखवायसाठी आहे आणि डू नॉट किंवा डोंट हे आपण नकार दाखवणार आहोत. नो आय डोंट. ओके, लक्षात ठेवायचं हे शब्द आता आपण पुढे डायलॉग्स मध्ये वापरणार आहोत. त्यानंतर आपण कॅन, द बेस्ट पर्सन इन द टाउन या पाठामध्ये आपण कॅन कांट या शब्दांचा वापर केलेला आहे आणि त्यावर आधारित एक आपण पाठही शिकलेलो आहोत की नाही, मग त्यामुळे आपल्याची लक्षात असेलच. पुन्हा आपण उजळणी करूया. कॅन नॉट. आता कॅन, कॅन मीन्स शक्यता, मला शक्य आहे हे करणं, मला शक्य, येस आय कॅन, आय कॅन डू इट, आय कॅन रीड इट, आय कॅन राईट इट, आय कॅन ईट इट. ओके, म्हणजे कोणतीही कृती मी करू शकतो, माझ्यामध्ये तेवढी शक्ती आहे किंवा क्षमता आहे हे दर्शवणारा शब्द आय कॅन, कॅन सी ए कॅन. कॅन नॉट मी नाही करू शकत, माझ्यामध्ये ती क्षमता नाही. आय कॅनॉट जम्प हाय, मी उंच उडी नाही मारू शकत. आय कॅनॉट डान्स, मला डान्स करता येत नाही.
असं जेव्हा मला बोलायचं एखादी गोष्ट मला शक्य नाही हे समोरच्या व्यक्तीला मला जेव्हा सांगायचं आहे तेव्हा मी म्हणणार आहे कॅन नॉट, आणि ते मी लिहिणार आहे शॉर्टकट मध्ये कांट. कॅन वरती एपोस्ट्रोफी करून मी काय करणार, टी कांट. बघा उच्चारांकडे नक्की लक्ष द्या. कॅन इथे ए आहे, ए साऊंड देतोय आपल्याला. अँड कॅनॉटचा जेव्हा शॉर्टकट मध्ये कांट होतोय तेव्हा तो ए आ हा साऊंड देतोय. आ कांट. कॅन्ट असं आपण वाचणार नाही. काय वाचणार आहोत आपण? कांट. कॅन कांट. कॅन कांट. ए आहे दोन्ही ठिकाणी पण साऊंड चेंज. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द साऊंड ऑफ ए. इथे साऊंड होतोय तो ए, कॅन मध्ये तो ए साऊंड होतोय, कांट मध्ये तो आ साऊंड होतोय. हे गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या छोट्या छोट्या, आणि हे बारकावे लक्षात घेऊन आपण इंग्रजी बोलण्याचा सराव करूया. यासाठी आता आपण काही व्हेजिटेबल्स, वी नीड सम नेम ऑफ सम व्हेजिटेबल्स. सो लेट सी इन अवर टेक्स्ट बुक विच व्हेजिटेबल्स आर देअर. यू ऑल know about this vegetable. This is, these are potatoes. What is this? Cauliflower. Cauliflower manje flower. Chitra disat hai aplyala. Onion. Onions means kande. Cabbage. आपल्याला हे सगळे माहीत आहेत बरं का? आपण पहिलीपासून या भाज्यांची नावं वाचत आलेलो आहोत, बोलत आलेलो आहोत, त्यामुळे हे इझी आपल्यासाठी. फक्त आपण एकदा नजरी घालून घालूया सगळे. पम्पकिन. हिज व्हेजिटेबल नेम इज पम्पकिन. दिस इज अ ब्रिंजल. दिस इज अ ब्रिंजल. पटॅटोज, कॉलीफ्लॉवर, अनियन्स, कॅबेज, पम्पकिन, ब्रिंजल, रॅडिश. Tomato, red and green chilies, mirchi, green peas, म्हणजे हिरवे वाटाणे बघा शेंगांमधले, कॅरट्स, कुकुंबर, सगळ्या भाज्या आहेत की नाही. नाव युझिंग द नेम ऑफ दिस व्हेजिटेबल वी ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. सो रीड द डायलॉग्स अलाउड अँड प्रॅक्टिस दे. आता आपल्या समोर जे डायलॉग्स येणार आहेत ते आपण काय करायचे आहेत? प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस एकदम परिपूर्ण होऊन जातो. तसं आपणही संवादाचा सारखा सारखा आपण संवाद वापरण्याचा सराव जर केला तर आपणही इंग्रजी बोलण्यामध्ये आपण काय करणार आहोत? हुशार होणार आहोत. सो दीज आर टू पर्सन्स. His girl is there and a boy is there. Boy is asking, do you like potatoes? Do you like potatoes? इथे do आलाय बघा आपला. Do you like potatoes? प्रश्न सोपा आहे, तुमच्या परिचयाचा सुद्धा आहे. तुला बटाटे आवडतात? Yes, I do. हो मला आवडतात. Yes, I do. Do you like potatoes? Yes, I do. What other vegetables do you like? What other vegetables do you like? Which vegetable is there? So girl is saying, I like cabbages. I like cabbages. मला कोबी आवडते. शक्य तो कोबी आवडत नाही कोणाला, पण हिला कोबी आवडते. See, this boy is a person A. And the girl is person B. आता आपण नेहमी मुलांची नावं घेऊन आता आपण ए आणि बी पर्सन मधला संवाद वाचत आहोत. काय संवाद आहे? तुला बटाटे आवडतात का? हो मला बटाटे आवडतात. आणखी कोणती तुला भाजी आवडते? म्हटल्यावरती सांगते मला कोबी आवडते. बघा हे डायलॉग आपल्या पेज नंबर 72 वर आहेत, त्यामुळे आपण हे सारखे वाचून त्याचा सराव करणार आहोत. आता इथे आपल्याला मी ब्लँक स्पेस दिलेली आहे. ओके, सो आय नीड
टू स्टूडेंट्स फक्त दोन मुलांचे मी मला गरज आहे हे डायलॉग्स वाचून बोलण्यासाठी पण त्यासाठी तुम्ही माईक जरी तुमचे अनम्यूट झाले तरी ज्या मुलांची मी नावं घेणार आहे तीच मुलं बोलतील ओके ज्योत्सना जाधव किचन ओके देवांशी गोतावळे अँड अक्षता कोळी देवांशी गोतावळे अँड अक्षता कोळी अनम्यूट युअर सेल्फ फक्त दोन मुलींची मी नावं घेतली देवांशी अँड इक्षित अक्षता कोळी ओके लिसन केअरफुली देवांशी यू रीड यू आर द पर्सन ए अँड अक्षता यू आर द पर्सन बी ओके तू आहेस ए आणि अक्षता आहे बी आता तुम्ही काय करणार एकमेकींशी बोलणार आहात तुम्ही आता डायलॉग सादर करणार तुम्ही बोलताय ओके देवांशी तू अक्षताला विचारणार आहेस आज अक्षता व्हॉट विल यू आज आता हे वाचायचं आणि तू बोलायचं देवांशी ओके देवांशी बोला तुला ते ब्लँक स्पेस मध्ये त्याचं नाव घ्यायचं आणि बोलायचं अक्षता डू यू लाइक ब्रिंजल अक्षता रिप्लाय बाई लिहू घ्यायचे उत्तर नाही बाळा लिहून नाही घ्यायचं आपल्याला बोलायचं स्पीक पुढे जाऊन टॉपिक इज लेट स्पीक सो वी विल प्रॅक्टिस टू स्पीक ओनली नंतर आपण लिहूया काही घाई नाही ओके अक्षता देवांशीने तुला प्रश्न विचारलेला आहे उत्तर दे बरं नो आय डू व्हेरी गुड देवांशी आस्क अनदर क्वेश्चन व्हॉट अदर वेजिटेबल्स डू यू लाइक अक्षता आई लाइक येस व्हॉट इज दिस पम्पकिन व्हेरी गुड व्हेरी गुड आई लाइक बघा आता अक्षता आणि देवांशी ने छान सादर केलं की नाही संवाद तर नेक्स्ट आपण बोलू नाही मी नाव सांगणार आहे माझ्याकडे रेज हँड आहे संस्कृती अँड रिया संस्कृती अँड रिया नाव यू स्पीक दिस डायलॉग्स ओके आता इथे ब्रिंज मी ते ब्लँक स्पेस आहे ते ब्रिंजल एक मिनिट ऐकायचं आता तुमच्या आवडीचं तुम्ही भाजी घेऊ शकता इथे ती भाजी तुम्ही घ्या नाव इथे आले चला लवकर कोणाची नावं घेतली त्यांचीच फक्त माईक चालू करा आणि बोलायचं आपल्याला डू यू लाईक एक मिनिट थांबा मी कोणाशी कोण माझ्याशी बोलत आहे नाव सांग बरं संस्कृती आणि रिया ना संस्कृती यू आर द पर्सन ए अँड रिया यू आर पर्सन बी रील डायलॉग ऑफ ए संस्कृती तू ए चे डायलॉग वाच डू यू लाइक ब्रिंजल रिया ओके आन्सर रिया पटापट रिया फक्त तिने प्रश्न विचारला आपल्याला आपलं लक्षात त्या डायलॉग बोलणार आहोत ते लक्षात ठेवा बरं आय डू बोल बरं बी चा डायलॉग बोलायचं तुला तुम्ही दोघी एकमेकींशी बोलताय येस आय डू आस्क अनदर क्वेश्चन कोण आहे संस्कृती पुन्हा विचार तुझी पाळी आहे ना आता बघा जर आपल्याला डायलॉग सादर करताना व्हेजिटेबल येस I like pumpkin. Okay, I like pumpkin.
ओके आता तुम्ही काय करणार आहात, आपण हे ब्रिंजल आणि पंपकिन जरा साईडला ठेवून दुसऱ्या भाज्यांची नावं, आता तुम्हाला मी इतक्या भाज्यांची नावं दाखवली की नाही, त्यातली कोणतीही भाजी तुम्ही ओके ठीक आहे माईक बंद करायचं. आता आता मी तुम्हाला घेणार अथर्व पवार आणि भक्ती गोरे. अथर्व पवार आणि भक्ती गोरे या दोघांचे माईक चालू होते. आता लवकर अथर्व बी, अथर्व ए अँड भक्ती बी. यू लाईक कॅरोट? येस आय डू. पर्ल्स डू यू लाईक? भक्ती व्हॉट आय लाईक बरं, भक्ती बोल. येस आय डू ब्रिंजल. ब्रिंजल आय लाईक ब्रिंजल. पण इथे आपली ब्रिंजल तुम्हाला दाखवले, परंतु आपण कुठली आपल्या मनाची घेऊ शकतो, आपण आपल्या पुस्तकामध्ये पण जी चित्र आहेत त्यातली कोणतीही भाजीचं तुम्ही नाव इथे घेऊ शकता. हा संवाद आहे, आपण खूप प्रकारे आपण बोलू शकतो, कारण इथे जी ब्लँक स्पेस तुम्हाला दिसते रिकामी जागा, ही रिकामी जागेमध्ये तुम्हाला कोणतं जे ब्रिंजल ब्रिंजल असो, कुकुंबर आहे, टोमॅटोज आहे, पोटॅटोज आहे, अनियन आहे, व्हॉट एव्हर यू लाईक यू कॅन स्पीक. ओके आता तुम्ही माईक बंद करायचे. चला आता आपण दुसऱ्या संवादाकडे वळूया, आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे ना. चला, दीज आर फ्रुट्स, नाव वी विल यूज द नेम ऑफ फ्रुट्स. आता आपण डायलॉग्स वापरणार आहोत आणि आपण फ्रुट्सचे नेम घालणार आहोत. आता आपल्याला संवाद, आता हे डेली लाईफ मध्ये आपल्याला वापरायचे संवाद आहेत बरं का. तुम्ही आता बोलताना मित्रमैत्रिणीशी अशाच पद्धतीने इंग्रजी मधून बोलायचे, डू यू लाईक आयस्क्रीम असं, येस आय डू, त्या प्रकारे. आता आपण फ्रुट्सचे नेम बघूया. इन दिस पिक्चर यू कॅन सी बनाना. लिसन नाऊ, लिसन केअरफुली, डोंट टॉक. ग्रेप्स, ऍपल्स, पायनॅपल, ऑरेंजेस अँड पोमेग्रेनेट. अजून पण खूप सारे फ्रुट्स आहेत, आपल्याला जे जे आवडतात यू कॅन यूज इट व्हाइल स्पीकिंग. ओके सो युझिंग दीज नेम ऑफ द फ्रुट्स लेट स्पीक नेक्स्ट डायलॉग्स. नाउ द पर्सन ए, सी द पर्सन ए अँड दिस इज द पर्सन बी. दोन व्यक्ती आहेत, एक ए व्यक्ती आपण एक बी व्यक्ती, ते आपण त्यांचे नावं घेतली. सो ए इज आस्किंग टू बी, डू यू लाईक ग्रेप्स? Do you like grapes? What? The answer of person B? No, I don't. I like oranges. बघा इथे आपण काय वापरलं, आता आपण नकार देतो आहोत, आता मला आवडत नाही हे सांगतोय. डू झालं आपलं, आता डोंट कडे आलोय आपण. डू यू लाईक ग्रेप्स? नो आय डोंट. डू ला येस आय डू, नो म्हणताना नो आय डोंट. आय लाईक ऑरेंजेस, मला ग्रेप्स नाही आवडत, मला काय आवडतात? ऑरेंजेस, संत्री आवडतात. प्रत्येकाची आवड वेगळी असते की नाही, त्यामुळे त्याला संत्री आवडतात. आता आपण नेक्स्ट बघू. द पर्सन इज आस्किंग ए पर्सन, डू यू लाईक ऍपल्स? डू यू लाईक ऍपल्स? लेट सी द पर्सन व्हॉट बी व्हॉट आन्सर्स. नो आय डोंट, I like mangoes. Person B likes mangoes. So he is saying, no, I don't. I like mangoes. मला apples आवडत नाहीत, मला आंबे आवडतात. चला आता आपण हा जो संवाद आहे आपण एकमेकांशी बोलून सादर करूया. ओके आता ब्लँक स्पेस आली बरं. आता इथे ब्लँक स्पेसचा अर्थ लक्षात ठेवायचा, आपल्याला फुल फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे, आपण कोणतंही फ्रूट घेऊ शकतो. बट फॉर एक्झाम्पल आय हॅव गिव्हन पपया हियर अँड बनानास. ओके सो
Person A will ask, do you like papaya? And the person B will answer, no, I don't. I like bananas. So, present this conversation. I will ask Mrunmayi and Janvi. Mrunmayi and Janvi, unmute yourself. Yes, Mrunmayi, you are the person A, and Janvi, you are the person B. So, start. Do you like papaya? B. No, I do. T, I like banana. Janvi, listen. No, I don't. Listen carefully. How to read it? No. I like bananas. Okay? Like Manesa. Puna. No. Bol bada. No. No. No, I like banana. Practice. Practice no, more. I don't like. Okay. तू प्रैक्टिस कर हाँ बोलने ची तेरा तुला पर नेक्स्ट चल हाथ पकड़ के आता तुमसे माइक बंद करा बरा आता मैं दूसरा दोन मुलांना घेणार आहे श्रेयस सरगर एंड रिद्धि नांदोडकर श्रेयस सरगर एंड रिद्धि सुभाष नांदोडकर अनम्यूट योरसेल्फ्स एंड इस डायलॉग Do you like pumpkin? Pumpkin. So no, this is pineapple. Do you like pineapple? Yes, Do you like pineapple? No, I don't. I like watermelon. Bol. I like watermelon. I like watermelon. Do you like pineapple? No, I don't. I like watermelon. आता इथे मी मला आवडत ती वस्तू fruits घेऊ शकते. I can say, do you like oranges? No, I don't. I like apples. ओके अशा प्रकारे आपण हे डायलॉग सोपे आहेत ते बोलण्याचा सराव करायचा आहे आपण काय चेंज करतोय लक्षात येते तुमच्या नेम ऑफ द फ्रुट्स ओनली फक्त फळांची नावं चेंज करतो आहोत बाकी डायलॉग तर सेमच आहे ओके व्हाट्स द पर्सन ए इज आस्किंग लेट्स सी ओके नाउ दिस इज द आता आपण वस्तूंबद्दल बोलूया हा पर्सन ए इज आस्किंग टू द पर्सन बी Have you got a blue pen? तुझ्याकडे निळा पेन आहे का गॉट म्हणजे मिळणे सापडणे ओके पण इथे आपण वाक्य प्रश्न कसा तयार होतोय तुझ्याकडे निळा पेन आहे का हॅव यू गॉट अ ब्लू पेन व्हॉट द पर्सन बी आन्सर येस आय हॅव हो आहे माझ्याकडे आहे लक्षात ठेवायचं आपल्याला हे बोलायचं आहे Have you got a blue pen? तुझ्याकडे निळा पेन आहे तुला निळा पेन मिळाला आहे असे आपण बोलू शकतो येस आय हॅव माझ्याकडे आहे कॅन यू गिव्ह इट टू मी प्लीज पर्सन ए ला तू निळा पेन हवा आहे ओके सो शी इज आस्किंग कॅन यू गिव्ह इट टू मी प्लीज देऊ शकते का मला इथे शकते शब्द बघा नीट लक्षात घ्या कॅन यू कॅन आलेला आहे कॅन यू गिव्ह इट टू मी प्लीज शुअर हिअर इट इज
श्योर हियर इट इज, हा देऊन देणार द बी पर्सन आहे ना, तो ए ला पेन द्यायला तयार आहे. सो ही इज सेइंग श्योर, जरूर हा घे, आपण म्हणतो की नाही हा नक्की देणार, घे ना असं म्हणतो. श्योर हियर इट इज, हा बघ हा घे, या पद्धतीचे हे संवाद आहे. ओके, कॅन यू गिव इट टू मी प्लीज, प्रश्न लक्षात घ्यायचे आपल्याला. नेक्स्ट बघ, आता आपण हे डायलॉग बोलणार आहोत परत. हॅव यू गॉट अ पेन, एनी कलर वी कॅन राईट हिअर, वी हॅव सो मच कलर्स, सो वी कॅन टेक एनी वन फेवरेट कलर and speak these dialogues. Okay, have you got a red pen, have you got a green pen, or have you got yellow pen, whatever you like you can say. Okay, bakiche dialogues tar tech ahe. Okay, so let's practice it. Now Samruddhi, at home unmute yourself. Samruddhi, you are this person A, and O, you are B. So start this dialogue. Samruddhi, have you got a pink pen? Very good. O. Yes. Yes, I have. Samruddhi, can you give it to me, please? Oh, sure. Here it is. Om bol. Sure, here it is. Sure, let's go. Puna bol. Sure, here it is. पण आता मी दुसऱ्या मुलांना घेणार आहे. विनंती अँड मितेश बावकर, विनंती अँड मितेश. विनंती, you are the person A, and Mitesh, you are the person B. Now start, person A. Have you got a green pen? Yes. Yes. I have. Vinanti, can you give it to me, please? Mitesh, sure, here it is. Sure, here it is. Okay, Mitesh, the title is our little problem is there. Okay. अजून आपण दोन मुलं घेऊया. तुम्ही बंद करायचंय माईक. आता दुसऱ्या आपण मुलांना घेऊया. आपण आराध्या अँड श्रेया दळवी. आराध्या निकम आणि श्रेया दळवी. ग्रीन पेन घेतला की आता तुम्ही दुसरा वेगळा कलर घ्यायचा. आराध्या ए अँड श्रेया बी. कम ऑन आराध्या. Can you give me a red pen? Very good. Yes, Shreya. Shreya, bol, please, sir. Yes, I have. Very good. Tahi lector kare sampana re. A. Aradhya. बोल बोल.
Can you? Please. Push. B. Sure, here it is. Very good. Have you got a pen? Yes, I have. My stomach and my heart is there. Mic banda lage. Chala lage is banda kara. Can you give it to me, please? Sure. It's awesome. Next. कॅन्स तुम्हाला समजलंय इथे येस आहे मी द्यायला तयार आहे किंवा शक्यता आहे मला देऊ शकते मी तुला म्हणून इथे आपण येस आय कॅन आता आपण नकार देऊया ओके आता आपण द्यायचं नाही से पर्सन ए इज आस्किंग टू पर्सन बी हॅव यू गॉट अ ग्रीन पेन्सिल Have you got a green pencil? See this green pencil? Yes. Person B say yes. Can you give it to me, please? Can you give it to me, please? Mala detes ka? Sorry, I can't. I need it. बघा आपण प्रत्येक वेळेला आपली वस्तू देऊ शकत नाही काही वेळेला एकच पेन्सिल माझ्याकडे आहे मला ती लागतीये लिहिण्यासाठी आणि जर माझी मैत्रीण मागतीये तर मला देता येत नाही देणं मला शक्य नाही मग मी काय करणार आहे हे जा मी देत नाही तुला असं नाही म्हणायचंय नकार द्यायचा आहे पण पोलाइट नम्रपणे आपण तिची मदत करू शकत नाही याचा आपल्याला कुठेतरी खंत आहे ती खंत आपल्या बोलण्यातून दिसली पाहिजे सॉरी आय कांट आय नीड इट बघा ती मुलगी काय म्हणते बी सॉरी म्हणते बरोबर आहे की नाही सॉरी मला माफ कर मी तुझी मदत नाही करू शकत सॉरी आय कांट आय नीड इट मला त्याची गरज आहे म्हणून मी तुला ती पेन्सिल देऊ शकत नाही म्हणजे नम्रपणे नकार द्यायचा आहे आपल्याला कांट आला की नाही आपला शब्द इथे कांट बघा नकार देतोय आपण किंवा आपल्याला शक्य नाही ती गोष्ट करणं त्यावेळेस आपण बोलतोय सॉरी आय कांट आय नीड इट ओके सो लेट्स स्पीक इट नाव Have you got so many color pencils I have? You can take any color of these. Okay? Ata tumhi ready va? Yes. Raise your hands. I will call you. Tis tis mula puna puna hat var karte. Baki cha mula hat var kara bara. Manje mi tumhala chandi devu shakel. Okay ne? Akshita Koli and Shreyas Selgar. Unmute yourselves. ओके कोळी सरगर श्रेयस बी बोला बरं तुम्ही आता हे डायलॉग लेक्चर कधी संपणार आहे लेक्चर कधी हॅव यू गेट अ पेन्सिल येस हॅव यू येस गॉट यू इट चला ठीक आहे माईक बंद करा बरं दोघांनी पण निधी माने आणि कोण आहे बरं हे आर्याही नाव आहे का निधी आणि आर्या हा चला तुम्ही दोघी बोला बरं आता तू बोलणार ए अँड निधी यू आर बी हॅव यू गॉट अ पिंक पेन्सिल यस आय हॅव कॅन यू गिव्ह इट टू मी प्लीज सॉरी आय कांट नीड इट व्हेरी गुड व्हेरी गुड छान दोघींनी पण छान वाचला छान सादर केलं अशा प्रकारे आपल्याला हे जे डायलॉग्स तुम्हाला दिसत आहेत त्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि आपल्या मैत्रिणींशी बोलायचंय बरं का आपण यांच्या मैत्रिणीशी बोलताना हे आता आपण पेन्सिल मागताना किंवा एखादी गोष्ट आपण विचारतोय तुला हे आवडतं का ते आवडत तेव्हा आता ह्या संवादांचा आपण वापर करणार आहोत
ओके अजून कोण बोलायला करणार आहे बरं आपल्या बरोबर हर्षित हर्षित अँड अरे वा आता भरपूर आले आरती चोरगे हर्षित अँड आरती यू आर पर्सन ए अँड आरती बी बी यू गॉट अ पिंक पेन्सिल टेक अनदर कलर ना नाव पिंक पेन्सिल इज सो यूज सो यूज अनदर कलर सो मेनी कलर्स आर देअर Have you got a I got green pencil. Okay. A कोण बोलते बर Have you got a blue pencil? Very good. Yes, I have. Can you give it to me, pencil? Please, pencil, my boy. Please. Can you give it to me, please? Sorry, I can't. I need it. Very good. No. Sorry, I can't. I need it. Okay? Yes. Mute yourself. Yes, I'm going to. बंद करा बरं तुमचा माईक आता बंद करा बर चला आता मी तुमच्यासाठी यावरच आधारित आपला एक होमवर्क आहे काय करायचंय बरं आता तुमच्या जो पेज नंबर 72 वर जे डायलॉग्स आहे त्या डायलॉग्स मध्ये तुम्ही चेंज करायचं राहायचंय आणि ते लिहायचे आहे हा तुम्ही लिहायचे वहीमध्ये मग लिहिल्यानंतर तुम्हाला ते बोलायला सराव करायला ते सोपं जाणार काय करायचं आपण राईट द नेम ऑफ द थिंग ऑफ युअर चॉईस तुमच्या आवडीची इन द ब्लँक्स अँड प्रॅक्टिस टू स्पीक विथ युअर फ्रेंड्स ऑर फॅमिली मेंबर्स तुमच्या त्या वाक्यांमध्ये काय करणार आहात तुम्ही तुमच्या आवडीची भाजी तुमच्या आवडीचं फळ किंवा तुमच्या आवडीची एखादी वस्तू तुमच्या मनाने तुम्ही कोणती ह्या वस्तूचं नाव तुम्ही तिथे लिहू शकता आणि ते संवाद बोलण्याचा तुम्ही सराव करायचा आहे आणि तुमच्या आता आपण घरी आहोत त्यामुळे आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींबरोबर आपण बोलूया आईशी बोलूया बाबांशी बोलूया आजी आजोबा असतील त्यांच्याशी पण बोलूया हं किंवा आपल्या मित्रमैत्रिणींशी फोनवर बोलूया किंवा जेव्हा आपली भेट होईल तेव्हा आपण त्यांच्याशी असे डायलॉग बोलायचे आहे आता हे फक्त ऐकायचे आणि सोडून नाही द्यायचे तर आपल्याला प्रॅक्टिस करायचे हळूहळू छोट्या छोट्या संवादांमधूनच आपण इंग्रजी छान बोलू लागणार आहोत म्हणून त्याप्रमाणे आपण सराव करायचा आहे बघा कोणते डायलॉग दिलेत मी डू यू लाईक मी काहीच नाही लिहिलं तिथे ब्लँक आहे तुम्ही तुमच्या मनाने तिथे शब्द लिहिणार आहात नाही आता आपण बोलायचं नाही येस आय डू व्हॉट अदर वेजिटेबल्स डू यू लाईक आय लाईक व्हॉट एव्हर यू लाईक यू कॅन राईट हियर नेक्स्ट डायलॉग इज डू यू लाईक फ्रुट्स नेम टाकू शकता इथे नो आय डोंट असं सांगू शकतो आपण हॅव यू गॉट अ पेन इथे पेनचे वेगवेगळे कलर आपण युज करणार आहोत से कलर्स आहेत सगळ्या कलर आपण जेवढे तुम्हाला कलर्स माहीत आहेत त्यापैकी कोणताही कलर आपण घेऊ शकतो इथे सेम हियर एनी कलर पेन्सिल यू कॅन युज हियर अशा प्रकारे आपण काय करणार आहोत कोणत्याही प्रकारचं आपल्याला वस्तू जी आवडते तिथे तिचं नाव घालण्याची संधी आपल्याला इथे आहे आणि या डायलॉग्सची आपण प्रॅक्टिस करणार आहोत आणि इंग्रजीमध्ये संभाषण करणार आहोत आता आपण एक मैत्रिणींशी मित्रांशी इंग्रजीमधून बोलायचं आहे ओके आता मी तुमच्या समोर काहीच नाही ठेवत आहे तुम्ही आता कोणीतरी दोन मुलं आपसात बोलणार आहेत स्वतःच्याच मनाने बोलणार आहेत वॉट एव्हर यू यू कॅन यूज फ्रूट ऑर व्हेजिटेबल ऑर एनिथिंग कोणती वस्तू बोला काही बोला तर बघूया कोण बोलत आहे हॅन्ड रेज दिसत आहेत मला दिसत आहे ओके आयुष मस्कर आणि भक्ती गोरे तुम्ही दोघांनी संवाद सादर करायचे कोणताही आता मी तुमच्यासाठी हा समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय जरुरी नाही की तुम्ही तोच बोलणार आहात
आता आपण चार संवाद पाहिले, त्यातले तुम्ही कोणत्या संवाद बोलू शकता किंवा हाच बोललात तरी चालणार आहे. सुरू करा बरं. भेटला आणि बोलताय. मी बोलू कोण? मी बोलते. ओके भक्ती ए आणि आयुष बी बोला बरं. Have you got a green pencil? Yes, I have. Can you give it to me, please? Sorry, I can need it. आता ऐका हा, आता मी काय मगाशी सांगितलं होतं बघा, कॅन हा आहे वरती जेव्हा सी ए एन ओनली कॅन आपण बोलतोय, इथे जेव्हा तो एन टी लागतोय बघा कांट म्हणतोय, नीट लक्ष द्या बरं. सॉरी आय कांट, इथे आ आ हा साऊंड आला पाहिजे. हा सॉरी आय कांट, आय नीड इट. आपण बेबी बायबोबू मध्ये डबल ई आली तेव्हा बी म्हटलं होतो, तेव्हा एन डबल ई मी याकडे लक्ष ठेवायचंय. जे शिकतो आहोत आपण विसरायचं नाही आणि त्याचा वापर आपण डे टू डे लाईफ मध्ये करायचाच आहे, तेव्हा आपण इंग्रजीमध्ये परफेक्ट होत जाणार आहोत आणि मग जेव्हा आपल्याला हे सगळं समजणार तेव्हा आपण छान इंग्रजी बोलणार आहोत. तर तुम्ही आता सराव करायचा आहे. ओके अँड थँक्यू सो मच फॉर पार्टिसिपेटिंग. Okay.